नमस्कार, मी प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. एक नजर हेडलाइन्स वर. दापोडी दुर्घटनेप्रकरणी ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. पुण्यामध्ये येत्या 6 ते 8 डिसेंबर पर्यंत मेगा प्रॉपर्टी फेस्टिवल. महापोर्टलचं गोंधळ, विद्यार्थ्यांच्या डोक्याला ताप, महापोर्टल बंद करा. आणि पबजी गेमचं तरुणाईला वेड. दापोडी येथे ड्रेनेज लाईन मध्ये मातीच्या ढिगाऱ्यात अडकून दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बचावासाठी गेलेला एक अग्निशमन विभागाचा जवानही होता. ही घटना रविवारी सायंकाळी दापोडी पाणी टाकीजवळ घडली आहे. या प्रकरणी ठेकेदारासह महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय. पाटील कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे मालक MB पाटील, सब कॉन्ट्रॅक्टर अशोक पिल्ले, सब कॉन्ट्रॅक्टर सुनील शिंदे, सुपरवायझर धनंजय सगट यांच्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेचे संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पिरप्पा जमादार यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नागेश कल्याणी जमादार असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून पाटील कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने ड्रेनेजच्या पाईपलाईनचे काम घेतले. रविवारी सुट्टी असल्याने काम बंद होते. मात्र पाईपलाईनसाठी खोदकाम करत असताना आरोपींनी सुट्टीच्या दिवशी कोणतीही परवानगी न घेता कामगारांना काम करण्यासाठी ड्रेनेज लाईनमध्ये उतरवले. तसेच आरोपींनी सुरक्षेच्या नियमांचे पालन न करता कोणतीही सुरक्षा साधने न पुरविता काम करून घेतले. दरम्यान वरून पडलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात अडकून मजुरांचा मृत्यू झाला. सोबत एका अग्निशामक दलाच्या जवानाचा देखील मृत्यू झालाय. याबाबत ठेकेदारांसह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कालची जी दुर्दैवी घटना आहे, ज्यामध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली एक कर्मचारी काम करीत असताना अडकला गेला, त्याला वाचविण्याकरिता 2 स्थानिक लोक त्या खड्ड्यामध्ये उतरले, परंतु मातीचा ढिगारा त्यांच्यावर देखील पडला आणि ते सुद्धा अडकले. त्यांना बाहेर काढण्याकरिता फायर ब्रिगेडचे जेव्हा अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले, त्यावेळेस त्या बचाव कार्यामध्ये पुन्हा 4 कर्मचारी किंवा 4 जवान हे फायर ब्रिगेडचे सुद्धा त्यामध्ये पुन्हा मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले गेले आणि अवघड असं रेस्क्यू ऑपरेशन झालं. त्यानंतर 3 फायर ब्रिगेडचे जवानांना बाहेर काढण्यामध्ये यश आलं, परंतु 1 फायर ब्रिगेडचे जवान हे शहीद झालेले आहेत आणि जो व्यक्ती अडकला होता नागेश जमादार त्याचा देखील त्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यामुळे श्वास अडकून त्याचा देखील मृत्यू झालेला आहे. पुण्यात स्थायिक होणाऱ्या प्रत्येकालाच पुण्यात आपले स्वतःचे घर असावे अशी इच्छा असते. ती पूर्ण करण्यासाठी क्रीडाई पुणे मेट्रो या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेने येत्या 6 ते 8 डिसेंबर दरम्यान मेगा प्रॉपर्टी फेस्टिवल या खास गृहप्रदर्शनाचे आयोजन केले आहे, अशी माहिती क्रीडाईचे सचिव आदित्य जावडेकर यांनी दिली आहे. यावेळी मेगा प्रॉपर्टी फेस्टिवलच्या प्रदर्शन समितीचे प्रमुख अरविंद जैन, क्रीडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष मनीष जैन, सचिव आदित्य जावडेकर, व्यवस्थापकीय समितीचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी, क्रीडाई पुणेचे महासंचालक DK अभ्यंकर, महाव्यवस्थापक उर्मिला जुल्का आदी यावेळी उपस्थित होते. रेंज हिल येथील सिंचन नगर येथे असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर 6 ते 8 डिसेंबर दरम्यान सकाळी 10 ते 8 या वेळेत भव्य प्रदर्शन होणार आहे. प्रदर्शनाचे हे 19वे वर्ष आहे. पुण्यातील 63 बांधकाम व्यावसायिक या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. क्रीडाई पुणे मेट्रोनी आयोजित केलेलं मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन हे 6, 7 आणि 8 डिसेंबर हे ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये आयोजित केलेलं आहे आणि ह्याच्यासाठी 600 अधिक प्रोजेक्ट्स आम्ही तिकडे ठेवलेले आहेत. बऱ्याच सुखसोयी आम्ही लोकांसाठी तिकडे ऑर्गनाईज केलेले आहेत, तर आपण जरूर तिकडे भेट द्यावी ही सगळ्या पुणेकरांना विनंती. एक म्हणजे पारदर्शकतेनी क्रेडाईच्या विश्वासाचा प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सगळे प्रोजेक्ट्स, ऑल प्रोजेक्ट्स अंडर 1 रूफ असं तुम्हाला बघता येईल. तुम्हाला तिकडे आकर्षक ऑफर्स मिळतील आणि मेन म्हणजे तुम्हाला रेरा तले सगळे लीगल प्रोजेक्ट्स तुम्हाला तिकडे शोकेस केले जातील, त्यामुळे तुम्ही निश्चिंतपणे तिकडे फ्लॅट तुमचा ड्रीम होम घेऊ शकता. पिंपरी चिंचवड शहरात महापरीक्षा पोर्टलचा गोंधळ दुसऱ्या दिवशी देखील पाहायला मिळालाय.
प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना ऐनवेळी सांगण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत राडा घातला. अनेक विद्यार्थी नागपूर सोलापूर अशा ठिकाणाहून आले होते. कनिष्ठ लिपिक पदासाठी ही परीक्षा घेण्यात येणार होती, मात्र गोंधळ झाल्याने परीक्षा रद्द करण्यात आल्याचं सांगितलं गेलं आणि विद्यार्थी संतापले. विद्यार्थ्यांनी महापोर्टल रद्द करण्याची मागणी केली असून विद्यार्थ्यांना झालेला आर्थिक खर्च देण्यात यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. पबजी या गेममुळे तरुणाईला अक्षरशः वेड लागला आहे. या खेळापायी आजवर अनेक विचित्र घटना घडल्याचं आपल्याला ऐकायला मिळत होतं. खेड तालुक्यातील चाकणमध्ये याचा प्रत्यय आला आहे. अजित शिवाजी पवार असे या तरुणाचे नाव असून सध्या तो चाकण पोलिसांच्या ताब्यात आहे. सातत्याने पबजी गेम खेळल्यामुळे या 25 वर्षीय तरुणाची मानसिक स्थिती ढासळल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावं लागणार आहे. मागील काही दिवसापासून पबजी या खेळावर भारतात बंदी आणली जावी अशी मागणी केली जात आहे, पण अद्याप तरी तशी बंदी झालेली नाही. एकीकडे पबजीवर बंदीची मागणी सुरू असताना दुसरीकडे तरुणाई मात्र या गेम पासून अजिबात दूर जाण्यास तयार नाही. आपले 10,000 म्हणजे 25,000 माहिती तुम्हाला दुबई माहिती तुम्हाला दुबई पबजी तो कधी कधी खेळा पबजी थोडीच खेळ पबजी तुम्ही आज पबजी सगळे हॅकर आहे मला माहिती आहे. अहो मी ह्यातच आहे, तुम्ही जावा बाजूला निघा, गरज नाही तुझी मला. महाराष्ट्र पबजी आजपासून बंद म्हणजे बंद झालीच पाहिजे. ह्याला किती स्टार द्यायचे फक्त माझ्याकडे लागलं का साहेबांना? पबजी नको आपल्याला, पबजी महाराष्ट्र नकोच. तरी काय होतं अल्ला हल्ले करा असं? अहो मी स्वतः फ्लॅशले उठला काम करतो, इंदापूर तालुक्यात मी आयटा केलाय. आता ते मला भरणे पबजी का नको? अहो आपला पूर्ण यंग लोक आहेत का बिघडलेत सगळे त्याच्यामुळे पबजीमुळे. मी स्वतः रात्रात 12-1 वाजता राहुले हॅक बनवायला. हॅक बनवायला म्हणजे आयफोन कुठला? चीन आहे ना, चीन आहे ना, इंडिया करून टाका बस. जावा तुम्ही पबजी तुम्ही चालू करून देऊ का? चालू करून देऊ का? करून आपल्या ज्या गोष्ट आहेत ना सगळ्या इंडिया पाहिजेत, बाहेरचे एक्सपोर्ट नको. कांदा एवढा वाढला होता उद्या आयात केला तर आज बाहेर टाकला का? आणला बाहेर काल गेलो मार्केटला चाकणमध्येच कांद्याचे रेट बघितले. कांदा फक्त गोरगरीब खाली जगले पाहिजेत, बिझनेसमॅन फक्त मोठे होत गेलेत, गरीब तेवढे गरीब होत राहिलेत. कशा पाय असं नाही पाहिजे भावांनी. पबजी बंद करून टाका बस. काय कशी गेम आहे ती? शूटिंग आहे असं हेल्थ अहो बंदूक किती आणू सांगा. पबजी मध्ये एवढेच नव्हे तर अनेक जण या गेमच्या आहारी गेलेत, त्यामुळे भयंकर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. पबजी गेमच्या अति आहारी गेल्यामुळे अनेक ठिकाणी महाविद्यालयीन तरुणांची मानसिक स्थिती ढासळली असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. गेलं एका म्हशीला मारलेले रक्त जास्तपर्यंत एक जनावर येत होते, त्याला असं वाटत होतं की हे म्हशी मला मारायला आल्या, म्हशी मला मारायला आल्या. आणि दुसरी गोष्ट अशी कि तो गाड्या दिसल्या की गाड्यांवरती असं शूट केल्यागत लाकडाने शूट केल्यागत दाखवायचा, किंवा लाकडाने पुढे आला तर दगड घालेल काच फुडेल असं करेल. बिल्डिंग एका मिनिटात उडवतो. अदरवाईज तो काय म्हटला की लेडीजच्या बाबतीत काय बोलला तो? ती बाई ती बाई दिसली तू माझ्या पुढे येऊ नको म्हणायचा, तू माझ्या पुढे आली की उडवणार तुला मी. हे गावातले लोकांनी आणून सोडले ते. कुठल्या गावातल्या? आपलं चाकण शहरातले. कधी आणून सोडलं? एका तासापूर्वी आणून ठेवले होते ना त्यांनी गावामध्ये. असं पबच्या नावानं हे करा ते करा आणि दगड मारायचा, हे पबजी गेम मध्ये तसे चालतात ना, तसं तो करायचा का? त्याच्यामुळे पबजी गेम मध्ये काय पबजी गेमचं काय करत होता तो? तो पबजी गेम मध्ये जे ऍक्शन आहेत ना त्याप्रमाणे तो करत होता गावामध्ये. त्याच्यामुळे ते लोकांनी ते बिडास करत असल्यामुळे त्याला पोलीस स्टेशनला आणलेले आहेत. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्यासोबत. रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूजवर पाहायला विसरू नका. दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट. प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. तुमच्या रोजच्या सकाळची सुरुवात करा रूपा हुडेकर म्हणजेच माझ्यासोबत.
रोज सकाळी ठीक 8 वाजता दिनमान न्यूजवर पाहायला विसरू नका. दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ. पुणे महानगरपालिका हद्दीत 2 वर्षापूर्वीपासून समाविष्ट झालेल्या 11 गावांमधील मिळकत कराची थकबाकी अवघ्या 2 वर्षात 220 कोटी रुपये झाली आहे. या 11 गावांमध्ये अद्यापही रस्ते आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. त्याचा परिणाम मिळकत कर भरण्यावर होत आहे. पुणे महापालिकेत 11 गावे ऑक्टोबर 2017 समाविष्ट झाली. त्यानंतर या गावांमधील जवळपास 1,20,000 मिळकतींची नोंदणीही कर संचालन विभागाकडे आहे. त्यानुसार पालिकेने मार्च 2018-19 आणि मार्च 2019-20 या आर्थिक वर्षासाठी या गावातील नागरिकांना सुधारित दराने मिळकत कराचे बिले पाठवली. तसेच मुख्य सभेतील निर्णयानुसार ग्रामस्थांकडून एकाच वेळी 100% कर न घेता प्रत्येक वर्षी 20% दराने कर आकारणी करून 5 वर्षानंतर पूर्ण कराचे बिल देण्यात येणार आहे. येण्यापूर्वी थकबाकी तसेच पालिकेने सुधारित बिले दिल्यानंतर थकबाकी अशी एकत्रित रक्कम रुपये 220 कोटी रुपये झाली आहे. जन्मजात असलेला अपंगपणा आता आयुर्वेदिक उपचारानंतर कायमस्वरूपी बरा करू शकतो यासाठी स्टेमसेल काढणे, विकसित करणे आणि त्याचा वापर करणे याविषयी डॉक्टर पाठक यांनी संशोधन केलंय. स्टेमसेल हा परवलीचा शब्द बनला आहे. अथर्ववेदाचा उपवेद असलेला आयुर्वेदात स्टेमसेल काढणे, ते विकसित करणे आणि त्याचा वापर करून सेलेब्रल पाल्सी, सेलेब्रल अँट्रोफी, मस्क्युलर डिस्ट्रोफी सारखे दुर्धर आजार बरे होतात असे म्हटले जाते. या प्रकारे असे हजारो रुग्ण बाहेर पडले आहेत. डॉक्टर पाठकांनी विविध वनस्पतीचे स्टेमसेल वापरून गंभीर आजार बरे केलेत असे ते बोलत होते. त्या ठिकाणी आयुर्वेदातून जे अपंगावर आम्ही काम केलेलं आहे की आयुर्वेदामधल्या औषधी वनस्पतीच्या पेशी माणसाच्या पेशी कशा तयार करू शकतात आणि माणसाच्या अवयवामध्ये आलेलं अपंगत्व, अंधत्व, मुखबधिरत्व, कर्णबधिरत्व, ब्रेनमध्ये आलेली डॅमेजेस, स्पायनल कॉर्डमध्ये आलेली डॅमेजेस, ॲट्रॉपी, ब्रेन ॲट्रॉपी, ऑटिझम, पॅरालिसिस, टाइप 1 डायबिटीज अशा प्रकारच्या अवयवामध्ये आलेली विकृती, पेशींची विकृती, ही विकृती आम्ही औषधी वनस्पतीच्या पेशींनी कशा प्रकारे रिकवर केल्या जाते, पुनर्जीवित केल्या जाते आणि त्या अवयवाचं कार्य पुन्हा कसं चालू होतंय आणि तो अवयव त्या असाध्य व्याधीतून कसा बाहेर पडतो आणि त्या अवयवाला पुनर्जीवन कसं मिळतंय आणि तो पेशंट त्या असाध्य व्याधीतून बाहेर पडून कशा प्रकारे आपलं जीवन, निरोगी जीवन जगू शकतंय याचा हा थीम आम्ही या आयुर्वेदातून या ठिकाणी. नो हॉकिंग डे म्हणजे किमान एक दिवस हॉर्नला पूर्ण विश्रांती अशी संकल्पना आपण घेऊन येत आहोत. सध्या पुणे हे एकमेव शहर असे आहे जिथे वाहनांच्या संख्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे काळाची गरज समजून घेत एक दिवस हॉर्न वाजवायला सुट्टी देण्याची संकल्पना लाईफ सेव्हिंग फाउंडेशनने मांडली आहे. 12 डिसेंबरला आपण सर्व मिळून नो हॉकिंग डे साजरा करतोय. 12 डिसेंबरच का तर 12 डिसेंबर म्हणजे 12 हे वर्षाचा 12वा महिना, महिन्याची 12 तारीख आणि पुणे MH 12. सो 12 12 12 हे जे युनिक कॉम्बिनेशन येते, यावेळा सर्व पुणेकर आपण विचार करायला हवा की सध्या पुण्यातली स्थिती पॉप्युलेशनपेक्षा 3 लाखाने आपल्याकडे व्हेकलची संख्या जास्त आहे आणि ऑन ॲन ॲव्हरेज पुणेकर दिवसाला 1 करोड वेळा हॉकिंग करतात. आणि हे जे 1 करोड वेळा हॉकिंग करतात यातले आपण सगळंच मान्य करतो की 90% हॉकिंग हे तसं अनावश्यक असतं ज्याची गरज नसते. ऑफकोर्स म्हणजे ॲक्सिडेंटपेक्षा हॉकिंग केलं केव्हाही बेटर, ते आम्ही पण ॲक्सेप्ट करतो, पण आपली एक ती सवय झाली असते आणि 90% आपण अनावश्यक हॉर्न वाजवतो. आमची पुणेकरांना कळकळीची विनंती आहे की ते जे अनावश्यक हॉर्न आहे ते आपण टाळूया आणि त्या दिवशी पुण्यातले सर्व कॉलेजेस, सर्व शाळा, IT कंपनीज, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज, ऑटो, टॅक्सी, त्यानंतर PMT, त्यानंतर विविध हॉटेल्स, युनियन्स, मॉल्स, रेस्टॉरंट्स, आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आहे की एक दिवस आपण एकत्र येऊया आणि पुण्याचं नॉईज पोल्युशन कमी करण्याकरता प्रयत्न करूया. मूषक हा मराठीतील पहिला एकपात्री चित्रपट एका नटावर चित्रित केलेला चित्रपट आहे. साधारण 1.5 तासाचा हा चित्रपट पुढील 4 ते 5 महिन्यांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. राज नावाच्या इंजिनिअरिंग स्टुडंटने आजपर्यंत आईच्या इच्छेला मान देऊन शिक्षण पूर्ण केले, नोकरीसाठी प्रयत्न केले, पण आता त्याला हे स्वप्न स्वस्त बसू देत नाहीये. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी राज नेमके काय करतो, त्यात तो यशस्वी होतो का, अयशस्वी होतो, या सगळ्या प्रकरणात एक खट्याळ उंदीर राजची कशी फजिती करतो याचे धमाल चित्रण या चित्रपटात केले आहे. मूषक ही जी आगामी फिल्म आहे
तर त्याविषयी सगळ्यात म्हणजे त्याच्यातला USP ज्याला म्हणता येतो की ती एकपात्री फिल्म आहे. एकपात्री नाटकं आपण बरेचदा त्याचे प्रयोग बघितलेले आहेत, पण एकपात्री फिल्म अख्ख्या फिल्ममध्ये एकच माणूस आणि असं असूनसुद्धा ती कुठेही कंटाळवणी नाही फिल्म, ती अतिशय मनोरंजक पद्धतीने त्याच्यात गाणी आहेत, त्याच्यात विनोदी काही प्रसंग आहेत आणि त्याच वेळेला ती थोडी अंतर्मुख करायला लावणारी अशी पण फिल्म आहे. एक पूर्ण कमर्शियल पण त्याच वेळेला एक नवीन वाट चोखाळणारी आणि एक प्रायोगिक अशी फिल्म, याचं एक सुवर्णमध्य या फिल्मनी गाठलेलं असं मी म्हणेन. अक्षय शिंदे हा नवीन दिग्दर्शक आहे, त्यांनी याच्या आधी साऊथमध्ये पण बऱ्यापैकी काम केलेलं आहे, तर तो नवीन दिग्दर्शक आणि प्रताप देशमुख खूप अनुभवी आहेत, त्यांच्या संकल्पनेतनं हे सगळं शिल्प उभं राहत आहे. आणि 34 शिकणाऱ्या मुलाला महिला शिक्षिकेचा बेदम मारहाण करण्याचा देहू रोडमधील खाजगी शिकवणीत हा प्रकार घडलाय. गृहपाठ दिलेला अभ्यास तू स्वतः केला नाही असे म्हणत झाडूच्या बांबूने चेतन यास बेदम मारहाण केली. मारहाण करणारी शिक्षिका खाजगी शिकवण्या घेते. चेतन देखील त्याच्या तिच्याकडे जादा क्लाससाठी जात होता. संबंधित मुलाला देहू रोड कॉन्टोनमेंट बोर्डाच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले असता ही पोलीस केस आहे, तुम्ही YCMला जावा असे सांगून उपचार न करताच त्यांना परत पाठवण्यात आले. सदर मुलाची आई पोलीस स्टेशनला तक्रार करण्यास गेली असता राजकीय दबाव असल्याने तक्रार दाखल करून न घेता त्या शिक्षिकेची नोकरी जाईल असे सांगून पोलिसांनी तक्रार न घेताच संबंधित शिक्षिकेकडून माफीनामा घेऊन मुलाच्या आईला आणि मुलाला घरी पाठवण्यात आले. शिक्षिकेने केलेले बेदम मारहाण मुलाच्या जीवावर बेतू शकते असे असताना देहू रोड पोलिसांनी तक्रार घेतली नाही म्हणून या मुलांच्या आई वडिलांच्या पुढे आता न्याय कुठे मागायचा असा प्रश्न उभा राहिलाय. बाईट आई लेकिन वो बोलती नहीं भूख में नहीं है, फिर मैं बोली देख, मैं बोली तो बोलती नहीं ये माजा है लिखेला और इसका राइटिंग देख, इसका ल देख और इसका ल देख, बोले ऐसा करके. मैं बोली ठीक है, मैं बोली मैं देखती, लेकिन मैंने देखा, मैं बोली नहीं 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 100% बोली ये इसी की राइटिंग नहीं है, इसके दीदी की राइटिंग नहीं, बोली ऐसा करके. उसकी बहन को पूछा तो बोलती नहीं मम्मी मैंने नहीं लिख के दिया, ऐसा करके. फिर भी उसने क्या करी, इसको मारा उसने, और फिर इसने क्या करा, वो खिड़की में से बोला माया मम्मी बचा, माया मम्मी बचा. तो बोलती कि भाई इसने माया मम्मी बचा क्यों करा, इसने शोर क्यों करा, ऐसा करके शोर क्यों करा, अगर शोर नहीं करता तो मैं इसको मारती नहीं थी, इसने शोर किया, हाँ इसने शोर किया इसलिए बोले मैंने इसको मारा, ऐसा करके. पढ़ाई के उसने नहीं मारा मैंने, इसने शोर किया और माया मम्मी बचाओ करके मैंने इसको मारा. आज जागतिक दिव्यांग दिवस असून ओंकार सारख्या मुलांना दिव्यांग म्हणणे कितपत योग्य आहे की अयोग्य ठाऊक नाही, सध्या तरी तो आहे त्या जगण्यात आनंदी आहे. पाहूया स्पेशल रिपोर्ट. खेळण्यात दंग असताना अचानक मद्यधुंद ट्रक चालकाने पाठीमागे ट्रक घेतला. ओंकार आणि त्याच्या भावाला काही समजण्याच्या आत अपघात झाला. ओंकारच्या पायाला गंभीर जखम झाली तर चुलत भाऊ या घटनेमध्ये गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान चुलत भावाचा मृत्यू झाला. ओंकारचा पाय कायमचा शरीरापासून काढून टाकावा लागला. ही घटना अगदी सुन्न करणारी होती. आई काही फुटांवर बसली होती, परंतु त्या माऊलीला आपल्या मुलाबद्दल असं काही वाईट घडेल असं क्वचितही वाटलं नसेल. ही सर्व घटना सांगत असताना ओंकारचे वडील रामदास लकडे यांच्या डोळ्यात पाणी तरळले होते. संबंधित ट्रक चालकावर गुन्हा दाखल झालेला असून त्याला शिक्षा व्हावी असं रामदास यांचं म्हणणं आहे. अपेक्षा का तुम्हाला निकाल लवकर लागावा वगैरे आहे ना? आता किती म्हणले, वर्ष होतो 2 वर्ष, आता किती चालू आहे सर? 19 अजून चालू आहे केस, आता घेत नाही ती केस. किती हा प्रसंग वाईट असतो की आपल्याच मुलाचा आपल्यासमोरच हे झालं काय सांगणार. लय आता ते बघितलं लय बेकार वाटतं. त्यावेळेस कोण कोण होतं त्याच्यासोबत खेळायला वगैरे? ते दुसरं मुलगा होता भावाचा. हां आणि हा तसं हे झालं. पुण्यातील विश्रांतवाडीमध्ये महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेच्या वतीने शासकीय परिपत्रकाविरोधात एक दिवसीय उपोषण करण्यात आले. या उपोषणाला राज्यातील मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी आणि प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी उपस्थित होते. या परिपत्रात हिवताप विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी विचारात न घेता याच विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रचलेला हा कुटील डाव आहे असा आरोप यावेळी कर्मचाऱ्यांनी केलाय. परिपत्रक रद्द का होणार नाही, आम्ही ते करून घेणार, कारण तो आमचा हक्क आहे. आत्तापर्यंत आमची आस्थापना वेगळी होती, आज का वेगळी करताय? यामध्ये काही बड्या नेत्यांचा नसून, बड्या नेत्यांचा हात नसून,
यात अधिकारी वर्गाचा हात आहे. त्यांना असं वाटतं हे हस्तांतरण झालं की आपल्याला काहीतरी वेगळा घोटाळा करायची ह्यांचं निश्चित शंका आमच्या मनात उपस्थित झालेली आहे. जो शासन ने परिपत्रक निकाला है उसके उसका निषेध करने के लिए यहाँ पे आए हैं. सब जिला परिषद में ये जो स्थापना है वो वहाँ पे जो शासन ने लिया है निर्णय कि वहाँ पे काम करेगी. एक्चुअली हम तो काम सब जिला परिषद के अंडर ही कर रहे हैं. सिर्फ ये स्थापना जो है वो स्टेट गवर्नमेंट के पास है और अगर स्टेट गवर्नमेंट इसमें अभी हम सब संगठना वालों को इकट्ठा बुला के इसका अगर कोई भी सोच बिना सोच समझ के ये अगर उन्होंने कार्य किया है. मध्यम आणि लघु उद्योगांना यंत्रसामुग्रीचे आणि इतर भांडवली खर्च यासाठी अर्थसहाय्य करण्याच्या व्यवसायात 1990 पासून कार्यरत असलेल्या पुण्याच्या इलेक्ट्रॉनिका फायनान्स लिमिटेडने निश्चित परिवर्तनीय प्रेफरन्स शेअर विक्री करून 100 कोटी रुपये निधी उभा केलाय. गेले अनेक वर्ष EFL ने लघु मध्यम उद्योगांना अर्थसहाय्य करणारी संस्था म्हणून स्थिर गतीने प्रगती केली आहे. या व्यवसायातील दीर्घ अनुभव स्थैर्य आणि सखोल ज्ञान या आधारावर कंपनीने सूक्ष्म उद्योगांना तारणावर कर्ज देण्यास सुरुवात केली आहे. आजवर कंपनीने 7,500 ग्राहकांना सेवा पुरवली आहे आणि भारतात 15 राज्यांमध्ये 55 शाखा आणि 450 कर्मचारी अशी कंपनीची यंत्रणा आहे. कंपनीने दिलेल्या कर्जाची रक्कम 1,350 कोटी रुपये आहे. अलीकडेच April 2019 कंपनीने एका हवामान संवर्धन अर्थसहाय्य निधीबरोबर करार करून $1 कोटी पर्यावरण रक्षण मसाला रोखे बाजारात आणले आहे. या व्यवहाराबद्दल इलेक्ट्रॉनिका फायनान्स लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक शिल्पा पोफळे यांनी माहिती दिली आहे. EFL इलेक्ट्रॉनिका फायनान्स लिमिटेड ही MSME फायनान्सिंग म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीजना फायनान्स करण्याच्या बिझनेसमध्ये आहे. आम्ही या बिझनेसमध्ये 25 वर्षांपेक्षा जास्त काम करतो आहोत आणि आत्ताचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते आम्ही इक्विटी फंड रेज केलेलं आहे. इक्विटी म्हणजे कॅपिटल फंड रेज केलेलं आहे आणि मायनॉरिटी स्टेक आम्ही विकलेलं आहे. त्याच्यासाठी आम्हाला साधारण 100 कोटीचं फायनान्सिंग मिळालं आहे आणि पार्टनर जे आहेत आमचे ते एनकरेज कॅपिटल म्हणून आहेत जे अमेरिकेमध्ये आहे. अमेरिकेतला हा फंड आहे, न्यूयॉर्क बेस्ड आहेत ते आणि त्यांची जी बॅकग्राऊंड आहे ती खूप स्ट्रॉंग आहे कारण ते या बिझनेसमध्ये म्हणजे त्यांची जी बॅकग्राऊंड आहे ते मिस्टर वोल्फेन्सन जे आहेत ते वर्ल्ड बँकेचे प्रेसिडेंट होते आणि त्यांनी सुरू केलेला जो फंड आहे त्यांचा ह्याच्यामध्ये स्टेक आहे आणि हा इम्पॅक्ट फंड आहे. इम्पॅक्ट फंड याचा अर्थ की त्यांना एन्व्हायरमेंटसाठी किंवा ओव्हरऑल परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांना फायनान्सिंग करायचं आहे आणि ह्या फोकसमुळे त्यांनी इलेक्ट्रॉनिका फायनान्स लिमिटेडला हे फंडिंग केलेलं आहे आणि हे ट्रान्झॅक्शन मागच्या आठवड्यामध्ये आम्ही कम्प्लीट केलं आणि त्यांच्या सपोर्टमुळे आम्हाला असाही एक फोकस आहे की त्यांनी आम्हाला रूफटॉप सोलर फायनान्सिंग म्हणजे सोलर इक्विपमेंट्स जी स्मॉल इंडस्ट्रीजना लागतात ती इन्स्टॉल करण्यासाठीही त्यांनी आम्हाला फंडिंग केलेलं आहे. त्यांचा आम्हाला मदत पण याबाबतीत बरीच होणार आहे कारण त्यांना ग्रीन एनर्जी या फील्डमध्ये बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे, त्यांना अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा आम्हाला खूप चांगला फायदा होईल आणि त्यांचे ओव्हरऑल त्यांच्या सपोर्टमुळे इलेक्ट्रॉनिका फायनान्स लिमिटेड जी आमची अदरवाईज आम्ही जी ग्रोथ प्लॅन केली होती ती सुद्धा आम्हाला अचीव्ह करता येईल असं आम्हाला वाटतं. पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. दापोडी दुर्घटनेप्रकरणी ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. पुण्यामध्ये येत्या 6 ते 8 डिसेंबर पर्यंत मेगा प्रॉपर्टी फेस्टिवल. महापोर्टलचं गोंधळ, विद्यार्थ्यांच्या डोक्याला ताप, महापोर्टल बंद करा. आणि पबजी गेमचं तरुणाईला वेड. याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.